नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र ह्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 6 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. होत्याचं नव्हतं झालं आहे. यामध्ये जवळजवळ शेकडो लोकांचा बळी गेला आहे. राज्य सरकारने काय आत्तापर्यंत मदत केली या संदर्भातला आजचा व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. कारण NDRF आणि SDRF नुसार नियमाची जी आहे तातडीची मदत जी आहे राज्य सरकारने घोषित केली आहे. आणि राज्य सरकार वेळोवेळी असं म्हणतं आहे, तसंच जिल्हा प्रशासन असं वेळोवेळी म्हणतं आहे की SDRFच्या नियमानुसार जे पीडित कुटुंब आहेत, नुकसानग्रस्त कुटुंब आहेत, यांना तातडीची मदत आम्ही पोहोचवलेली आहे आणि तातडीची मदत दिलेली आहे. मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की ग्राउंड रिपोर्ट, ज्यावेळेस मॅक्स महाराष्ट्राने रिपोर्टर जे आहेत ग्राउंड रिपोर्ट केलात, अनेक लोकांना विचारलं, मात्र ही तातडीची मदत अजूनपर्यंत बहुतांश भागात पोहोचली नाही आहे. वास्तविक SDRFच्या नियमानुसार ही तातडीची मदत जी आहे ही पोहोचली गेली पाहिजे, मात्र ती अजूनपर्यंत पोहोचत नाही. एकीकडे मुख्यमंत्री असं म्हणतात की तातडीची मदत आम्ही दिलेली आहे आणि ज्यावेळेस पंचनामा होईल संपूर्ण, ह्या पंचनाम्यानंतर आम्ही 15 दिवसांनी मोठं पॅकेज जे आहे ह्या नुकसानग्रस्तासाठी जाहीर करणार आहोत असं त्यांनी म्हटलंय. मोठं पॅकेज जे आहे ते अजूनही पूरग्रस्तांच्या अपेक्षित आहे आणि ते अजूनपर्यंत राज्य सरकारने जाहीर केलेलं नाही आहे. तेच पंचनाम्यानुसारच ते जाहीर करणार आहेत. याचा खूप मोठा आकडा असेल, जवळजवळ 7,000 कोटींपर्यंत हा आकडा जाऊ शकतो. आणि त्यानंतर ती केंद्र सरकार असेल आणि राज्य सरकार मिळून हा प्रस्ताव पाठवला जाईल आणि ती भरपाई मिळेल. मात्र आत्ता तातडीची जी भरपाई जी आहे, जे संसार उघड्यावर गेलेले आहेत, अनेकांचे जीव गेलेले आहेत, गुरंढोरं मेलेले आहेत, वाहून गेलेले आहेत, शेती अक्षरशः वाहून गेलेले आहे, त्या संदर्भातलं राज्य सरकार तातडीची मदत देईल असं म्हटलं होतं. मात्र अजूनपर्यंत ग्राउंड रिपोर्टमध्ये असं म्हटलं जातं की अनेक कुटुंबांना त्या संदर्भातलं भरपाई जी मिळाली नाही आहेत. नेमकं या संदर्भातलं SDRFचे नियम नेमके काय आहेत, SDRF नेमकं काय म्हणतं आणि कशाप्रकारे तातडीची भरपाई दिली गेली पाहिजे, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये ग्राफिकच्या स्वरूपात आपण समजून घेणार आहोत. या ग्राफिक्समध्ये नेमकं NDRFचा जो SDRFचा नियम जो आहे, तातडीची मदत दिली जाते, यामध्ये थेट जे पीडितग्रस्त यांना मदत दिली जाते. या संदर्भातला जो GR जो आहे 2015 आणि त्यानंतर सुधारणा झाले 2018चा GR आहे, जे फडणवीस काळात जो GR होता तो सुधारित GR आहे. मात्र अजून नवीन GR राज्य सरकारने जाहीर केलेला नाही, मात्र जुन्या ज्या 2015 आणि 18चा GRनुसार ही भरपाई मिळत जाते. ही भरपाई नेमकी काय आहे आणि कशाप्रकारे ही दिली गेली पाहिजे ह्या GRच्या स्वरूपात आपण ग्राफिक्समध्ये समजून घेणार आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपत्तीत मृत झालेले जे व्यक्ती आहेत त्यांच्या वारसांना 4 लाख रुपये तातडीची मदत दिली गेली पाहिजे. दुसरं असं आहे की आपत्तीमध्ये अपंग झाल्यास त्या व्यक्तीस 59,000 ते 2 लाखांपर्यंत मदत देणं हे गरजेचं आहे. दुसरं असं की जखमी व्यक्तीस 12,700 रुपये ही तातडीची मदत देणं गरजेचं आहे राज्य सरकारला NDRFच्या नियमानुसार. दुसरं असं आहे की जे पक्की घरे व कच्ची घरे म्हणजे झोपडपट्टी वगळून यांना जर 15% नुकसान झालं असेल तर 6,000ची मदत जी आहे ती तातडीने दिली गेली पाहिजे. आणि दुसरं असं आहे की नैसर्गिक आपत्तीत 2 दिवस जर पाण्याखाली अथवा वाहून गेल्यास घर वाहून गेलं असेल किंवा कपडे आणि भांडेकुंडे वाहून गेले असेल तर 2,500ची तातडीची त्या कुटुंबाला मदत दिली गेली पाहिजे. आणि दुसरं असं आहे की दरडी जे कोसळल्याने शेतीचं नुकसान होतं त्या शेतीला 57,500 रुपयांची प्रति हेक्टरी मदत दिली गेली पाहिजे. आणि दुसरं असं की शेती नुकसान 12,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेनुसार दिली गेली पाहिजे. कोरडवाहू पीक जे असेल तर 6,800 रुपये मदत दिली गेली पाहिजे. आणि अजून यामध्ये बरेचसे क्लॉज आहेत, त्यामध्ये कोरडवाहू पीक जर असेल तर 2 हेक्टरी 6,800ची मदत दिली गेली पाहिजे. बागायती जर शेती असेल त्यामध्ये 13,500 रुपये प्रति हेक्टरी 2 हेक्टरपर्यंत मदत तातडीने दिली गेली पाहिजे असं SDRFचा नियम सांगतोय. दुभते जनावर जर हे वाहून गेले असतील किंवा मृत झाले असतील, पूर्वी 16,000 मिळत होते, मात्र 2015 आणि 2018चा GRनुसार SDRFच्या GRनुसार त्यात डबल वाढ करण्यात आली आहे आणि 30,000 रुपये त्यांना थेट मदत मिळते एका जनावरामागे. तसंच वासरू जर असेल तर 6,000 रुपये ही मदत मिळते. यामध्ये तातडीची मदत जी ही NDRF ही SDRF ही करत असतं. आणि दुसरं असं की त्यावेळेचं सरकारने थेट अकाउंटमध्ये पैसे देणं, तसंच आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, बँक पासबुक असेल तर याच्या आधारावर त्यांना रोख रक्कम ही दिली गेली होती. मात्र
आत्ताच्या ह्या नुकसानीमध्ये कोणा अनेक लोकांना भरपाई मिळाली नाही तातडीची, हे मात्र सत्य आहे आणि हे ग्राउंड रिपोर्टमध्ये समोर आलेलं आहे.